आणि बघायचं आहे काय फाईट करणार या संघासमोर. दांडगा संघ आहे, आकाश जांगीट, त्यानंतर थॉमस डायस, रवी बुंबक, प्रतीक म्हात्रे, अमोल पाटील, फिरोज, अमित पाटील, विक्रांत, ज्याने मात्र सामन्याला कलाटणी दिली शेवटच्या मोमेंटला. 23 धावा कुठल्या ठोकल्या अक्षरशः, आणि त्यानंतर मात्र एक अप्रतिम षटक हातात असताना आपल्या संघाला विजय करून दिलं असा खेळाडू या संघामध्ये आहे विक्रांत. जितू शेलार कोण विसरेल अशा खेळाडूला, असे मात्र खूप कमी खेळाडू पाहायला मिळतात जे मात्र पहिल्या चेंडू षटकाने खातं उघडतात. यामध्ये सगळ्यात वरती ठेवीन मी जितूला, कारण त्याच्याकडे ती ओळख आहे, त्याच्याकडे ती कसब आहे, त्याच्याकडे ते पोटेन्शियल आहे. आघाडीला येत असताना पहिल्या चेंडू षटकार ठोकून आपलं खातं उघडणं यामध्ये अग्रेसर आहे तो जितू. तो या संघामध्ये आहे, सेन्सेशन ऑफ आर्नी विक्ट्री स्पोर्ट किरण शिंदे या संघामध्ये आहे. त्यामुळे एक दांडगा संघ जो मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. थॉमस डायस या संघामध्ये आल्या नंतर मात्र या संघाची ताकद मात्र डबल झाली आहे, द्विगुणित झाली आहे. रवी बुंबक जे ठाण्याचे आहेत, थॉमस डायस बिलॉंग्स टू बोरिवली. बघा अशा मात्र खेळाडूंची मी नावं घेतो ज्यामध्ये मी भरत लोहारचं नाव घेईन. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधनं करिअरला सुरुवात केली आणि सध्याच्या घडीला जे तुम्ही आपण पाहिलं क्रिओ कप जो इंग्लंडमध्ये पार पडला त्या संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका ज्याने मात्र बजावली, तो भरत लोहार सुद्धा एक असाच खेळाडू आहे ज्याने मात्र अंडरआर्म क्रिकेटमधनं आपल्या करिअरला सुरुवात केली. अमोलला काही सिग्नल करतायत थॉमस. स्ट्राईक एंडला आलेत फलंदाज, आघाडीचे फलंदाज, बॅट्समन नेम स्ट्राईक एंडला आतिश, नॉन स्ट्राईक एंडला पवन केने. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रवी मुंबक येतोय वैयक्तिक पहिले षटक घेऊन आर्नी विक्ट्री स्पोर्ट या संघाकडून. पहिला चेंडू, चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय, स्क्वेअर एरियाला चेंडू जातोय, डीप मध्ये दोन खेळाडूच्या गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय. फिरोज चेंडू उचलतोय, फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा. सुरुवात चांगली होते, किरण शिंदे, फिरोज डीप मध्ये आहेत, अमोल डीप मध्ये, द विकेट लास्ट मुंबईला चेंडूला मात्र दिशा दिली आहे, गली मधनं एक्झिक्यूट केलंय. मागे जाते चेंडू खूप वेगाने थर्ड मॅनला, क्षेत्रशक्ती तिथे आहे, डीप मध्ये चेंडू कव्हर करते, तोपर्यंत फेक चांगली होते आहे, बॅकअप होत नाहीये. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत, थोडेसे चाचपडत होते. तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आणि धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न या मध्ये होतोय. तब्बल 3 धावा पूर्ण केले, धावसंख्या दाव फलकावर अंकित होते 5. स्ट्राकिंग एला पहिल्यांदाच येतोय तो पवन. रवी मुंबक व्यासपीठ एंड करणं गोलंदाजी करतील उजव्या त्याने ओवर द विकेट. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ गुड लेंथ 17 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्वरूप इलेव्हन संघ मागच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये या सामन्यात निश्चितच खूप चांगला प्रभावी फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत पाहता दुसरं षटक मार्गस्थ ते फिरोजचं आणि अंकित झाले ते 17 धावा. चांगली फलंदाजी, शेखर द्रवी अत्यंत अनुभवी खेळाडू या संघामध्ये जो एक चांगला आकार देतोय धावफलकावर आपल्या संघाच्या धावसंख्येला. लेफ्ट आर्म ओव्हर फिरोज, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, एक्सपिरियन्स इज ऑलवेज काउंट. And 6 run. अनुज शेट्टी, मंगेश सूर्यवंशी यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं करण्यात येत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर, पुन्हा ओवर पिच इनसाइड आउट, हवेमध्ये चेंडू, संधी आहे प्रतीकडे झेल घेण्याची आणि फलंदाज बाद. क्विक रिप्लाय, मागच्या चेंडूच्या षटकाराचं उत्तर फिरोजने ताबडतोब दिलंय आणि फलंदाज बाद.
अक्षय आणि मित्र परवरे यांनी ते आपली जबाबदारी आपण पूर्ण करायची आहे. व्हॉलंटियर्स आपली जागा घ्या बाउंड्री लाईनवर. स्टाकिंग आहे आतिश, फिरोजला मिळते ते यश. धावसंख्या धावफलकावर 23 असताना ओ गुड बॉलिंग लास्ट मुव्हीला स्टिअर केलं, लेट कट पाहायला मिळतोय. चेंडू खूप वेगाने जातो थर्ड मॅनला आणि मेल ती फक्त एकच धाव. तर दोन षटकांचा खेळ समाप्त होते. 12 सरासरी पाहायला मिळते, जी पहिल्या षटकात अवघी 8 होती पण या षटकात एक षटकार पाहायला मिळाला. आणि धावसंख्या अंकित झाली ते 19 धावा. या षटकाचा आपण उल्लेख जर केला तर या षटकात आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. एक आपण शेखर दळवीच्या बॅटमधून पाहिला, एक आपण आतिशच्या बॅटमधून पाहिला. तब्बल 16 धावा या षटकात खर्च केले त्या फिरोजने. थोडासा महागड षटक पहिल्या सामन्यात आपण जेव्हा पाहिलं की रवी मुंबईला ज्याप्रमाणे समाचार घेतला तो हरेश मिरकुटेने, त्यानंतर मात्र रवी मुंबईच्या हातात चेंडू सुपला होता. पण आता मात्र या सामन्यात तुम्ही पाहिलं की अवघ्या 8 धावांचं षटक ज्याने टाकलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा संघनायकाने इन्व्हाइट केले ते रवी मुंबकला तिसऱ्या षटकामध्ये. स्टाकिंग गेला आतिश आणि नॉन स्टाकिंग आलेला नवीन फलंदाज सूरज केणे. 24 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द ग्राउंड. ओ द विकेट रवी, फुल टॉस आहे, स्टँड अँड डिलिव्हर, गुड शॉट, स्लॉग स्वीप, सी मारायची बार, षटकार. भर पावसामध्ये पावसाचं आगमन झालं. पहिलाच व्हेरी फर्स्ट बॉल मिडलिंग करत असताना फुल टॉच एक्झिक्यूट केलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार वसूल केला तो आतिशने. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ पुल करायचा प्रयत्न, लाईन मिस करतात पूर्णपणे. लेग स्टीच्या खूपच बाहेर चेंडू रवी. धावसंख्या धावफलकावर 31. तिसरं षटक मार्गस्थ असताना खूप चांगली इम्प्रुव्हमेंट मागच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, ड्राईव्ह केल्या कव्हर्समध्ये क्षेत्रक्षक दूरवरनं येईल तोपर्यंत चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण होणार का? फेक चांगली होते आहे आणि पंच ताबडतोब नकार कळवत आहेत. खूपच वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या तर नॉन स्टॉकिंग एंडला सूरजने, कारण त्याला स्वतःची विकेट महत्वाची आहे. स्वतः संघाच्या संघासाठी खेळत असताना मागच्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी त्यांनी मात्र केली होती. धावसंख्या धावफलकावर 33. तिसरं षटक मार्गस्थ असताना चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. स्वतः रवी मुबक प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावचीची संधी सुद्धा होती आणि तरी सुद्धा मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर कॉन्फिडन्स तुम्हाला पाहायला मिळतो आतिशचा, जो अत्यंत वाखणण्याजोगा आहे. सातत्याने आपल्या संघासाठी तो मात्र झगडतोय, स्ट्रगल करतोय, फाईट करतोय, झुंज देतोय आणि धावा सुद्धा जमा करतोय आपल्या संघासाठी धाव फलकावर. 35 ऑन द बोर्ड, वी आर इन द थर्ड ओव्हर. रवी मुंबक जो वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. थोडेसे शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू वाईड अँड प्लस 1. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये रवी मुंबईचा एक षटक थोडंसं मात्र लांबवत आहे, महागडं ठरत आहे पण तेवढंच कौतुक करेन मी सौरभ इलेवन भिवंडी या संघाचं. गुड बॅटिंग. चेंडू हवेमध्ये, मिस टाईम, वेगवान चेंडू होता, मिस टाईम होतो स्ट्रोक. स्वतः मात्र तिथे थॉमसला जावं लागतं आहे आणि फक्त एकच धाव. गुड फिल्डिंग, कमिटमेंट पूर्ण केली कारण क्षेत्रक्षक डीपमध्ये होते त्यामुळेच की काय ते मात्र स्वतः जावं लागलं चेंडू उचलण्यासाठी, कारण धावा भरपूर येत आहेत. कारण सौरभ इलेवन भिवंडी संघाला माहिती आहे की या संघामध्ये तगडे फलंदाज आहेत, मातब्बर फलंदाज आहेत. अशा मुवमेंटला मोठी धावसंख्या उभारणं तेवढंच गरजेचं असणार आहे. चेंडू हवेमध्ये उंचत गेलाय आणि लांब 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 सी मारायची बार, षटकार. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण, प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. स्वरूप धनेश इलेवन हा संघ अत्यंत मातब्बर फलंदाजी करत असताना
धावसंख्या 44 विस्फोटक फलंदाजी फ्रॉम आतिश. आतिशची आतिशबाजी सुरूच आहे. अजून एक ब्लास्ट, अजून एक धमाका या भर पावसामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि वैयक्तिक धावसंख्या आतिशची आतिशची आतिशबाजी सुरू आहे. 16.66 सरासरी, तब्बल 50 धावा ठोकल्या आहेत आतापर्यंत या स्वरूप धनेश इलेवन या संघाने. आतिशची फलंदाजी बघून मागच्या सामन्यात तो थोडासा अपयशी पाहायला मिळाला, पण त्यासाठी मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. धुक्याने एक गोष्ट शिकवली, जीवनात रस्ता दिसेल दुसरं पाहण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. पंच काय इशारा करतायत लक्ष द्यायचं आपण. पंच काही सूचना करते. धावसंख्या 50 जावा धावफलकावर. धुक्याने एक गोष्ट शिकवली, जीवनात रस्ता दिसेल नसेल तर पुढचं पाहण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. अशा वेळी एक एक पाऊल पुढे टाका, रस्ता आपोआपच मोकळा होत जाईल. तसा प्रयत्न मला आतिशचा पाहायला मिळाला, जो मागच्या सामन्यात अपयशी ठरला, पण या सामन्यात प्रयत्न त्याचा सुरू आहे. व्हॉट अ बॅटिंग. किरण शिंदे येतोय सुरेशसाठी. ओ गुड बॉलिंग, शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरना जबरदस्त चेंडू, चांगला टेक ऑफ. आणि मला असं वाटतं, माझ्यासोबत त्यांचे 12वे खेळाडूसुद्धा आहेत, मला असं वाटतं की मागच्या सामन्यामध्ये पाऊस नव्हता, पण या सामन्यात पाऊस आला आणि ती फलंदाजी बहरायला पाहिजे ती बहरली आहे, ती स्वरूप धनेश इलेवन या संघाची. सुपर बॅटिंग. सूरज जो मागच्या सामन्याचा जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली होती, तो स्ट्रायकिंग एंडला आहे. ओहो गुड बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. या कमबॅकची गरज होती आर्णी विक्ट्री स्पोर्ट या संघाला. तो कमबॅक मी मगाशीच म्हटलं की आर्णी विक्ट्री स्पोर्टचं सेन्सेशन कोण असेल तर किरण शिंदे, तो करून देतोय. गुड बॉलिंग, शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केलाय. आणि थोड्याच वेळापूर्वी जो मुसळधार पाऊस पडला, या पावसाचा जणू काय त्याचा मात्र फायदा उचलतोय तो किरण शिंदे. चांगलं पिचिंग पाहायला मिळते आणि सूरज केडे सारख्या फलंदाला जखडून ठेवलंय या किरण शिंदेने. नो प्रॉम्प्टिंग प्लीज फ्रॉम डगआउट. पुन्हा तो चेंडू, ऍक्शन रिप्ले. तीन चेंडू बॅक टू बॅक एकाच जागेवर पिचिंग केलेत आणि अशा मुवमेंटला सुरेशला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आहे. फलंदाज बाद. इन द मिडल महेंद्र येतात मैदानावर 5व्या क्रमांकावर. आतिश आघाडीचा फलंदाज विथ द ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर. ओ द विकेट. ओ चेंडू कॉट बिहाइंड, लाउड अपील होत आहे अँड यस इट इज आउट. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. आतिशची आतिशबाजी तुम्ही पाहिली मैदानावर, ती मात्र शमावली आहे मैदानाच्या आतमध्ये किरण शिंदेने. फलंदाज बाद.
किरण शिंदेला मागच्या सामन्यात भरपूर समाचार घेतला, पण आता मात्र मगाशी त्याला मी का म्हटलं तो आर्णी विक्ट्री स्पोर्टचा सेन्सेशन आहे, त्याचं उत्तर तो देतोय. व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग, व्हॉट अ कमबॅक फ्रॉम आर्णी विक्ट्री स्पोर्ट अँड ग्रेट बॅटिंग फ्रॉम आतिश. 36 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी आणि चांगली सुरुवात स्वरूप धनेश्रीवन या संघासाठी. धावसंख्या आपण पाहतो, धाव फलकार एकूण झाली ती 50 धावाची, मात्र बराच वेळ झाली स्थिरावली आहे ती मैदानावर आणि धाव फलकार सुद्धा. चार चेंडू आतापर्यंत निर्धाव. गुड बॉलिंग, ओ लवली बॉलिंग, सुपर बॉलिंग. खूप काही चेंडू प्रश्न विचारून गेला नवीनला फलंदाज स्ट्राइकिंग एंडला मोनिशला, एकही धाव खर्च केला नाही. कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये किरण शिंदेची. अंडरआर्म क्रिकेटमध्ये याने सुद्धा मात्र खूप मोठं नाव कमवलं. 200 खेळाडू तुम्हाला संघात पाहायला मिळत आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अंडरआर्म क्रिकेटमधनं केली आहे. एक थॉमस डायस जो कव्हरला आहे आणि आता गोलंदाजी करतोय तो किरण शिंदे. जबरदस्त कॉम्बिनेशन या संघामध्ये या दोन खेळाडूंचं आणि जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन फॉर दिस ओवर स्पेशली फ्रॉम किरण शिंदे. सुपर बॉलिंग फ्रॉम लास्ट 5 बॉल. किरण पुन्हा एकदा, ओहो लवली अँड मेडन ओव्हर, जणू काही बघायचं आहे आणि मेडन ओव्हर. जाळ्या होऊ द्या किरण शिंदेसाठी. या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक किरण शिंदेच्या नावावर. सुपर सुपर बॉलिंग, विकेट मेडन ओव्हर. कारण एक सफल सुद्धा आपल्या संघासाठी त्याने मात्र अर्जित केली आहे आणि स्वतः थॉमस तुम्ही पाहताय द्वारे डीप म्हणणं येतोय, जो ऍप्रिशिएट करतोय तो किरण शिंदेला. व्हॉट अ बॉलिंग. आपण एक विकेट हॅट्रिक पाहिली ती मात्र विवेक शेलारच्या नावावर आहे आणि मेडन ओव्हर राहिलंय ते किरण शिंदेच्या नावावर. लास्ट ओव्हर टू गो आणि स्ट्राइक एंड आले ते फलंदाज अक्षय 7 क्रमांकावर. टोटल 5 विकेट लॉस, 50 ऑन द बोर्ड. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला. टेनिस बॉलमध्ये आपण फिरकी खूप जास्त पाहतो विक्रांकडून आणि कमी गती चेंडू पाहतो, पण आता मात्र चेंडूला वेग दिलाय. तिसऱ्या पंचांची मागणी अजू जायचंय, स्वतः आयोजक आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय. जर आक्षेप सिद्ध झाला तर स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही तो विक्रांत पाटील. आतापर्यंत विक्रांतच्या बाबतीत तसं घडले नाहीये हे सुद्धा या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो. कारण खूप चांगला तो इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. जो ग्रामीण संघाला बिलॉंग करतो, आर्णी विक्ट्री स्पोर्टच्या व्यावसायिक संघाला बिलॉंग करतो. स्ट्राइकिंग आहे लक्ष्य. 7 चेंडू सलग डॉट होतोय या इनिंग मध्ये. ओ गुड बॉलिंग, अपील होत आहे संधी धावचीची आणि नकार. क्विक सिंगल कंप्लीट केलाय आणि बघतायत पंच एक्झॅक्टली चेंडू ब्रश कुठे झालाय. अँड राईट डिसिजन फ्रॉम उमेश केणे यांच्याकडून येते तो लेग बायचा इशारा. धावसंख्या आफ्टर लॉंग टाइम इज मूव्ह ऑन 51. खूप वेळा धावसंख्या सरकते पुढे ती लेग बायच्या स्वरूपात 51. चेंडू अभेमध्ये मिस टाइम, क्षेत्रक्षक खूप दूरवर आहेत आणि जोपर्यंत थॉमस चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग या संघाची. मात्र गोलंदाजी जबरदस्त आहे, कारण आपण मागच्या सामन्यात पाहिलं की मंगेशलन सारख्या बलाढ्य संघाला खूप कमी धावसंख्येमध्ये रोखलं होतं. तो संघ प्रयत्न करतो एक चांगली धावसंख्या उभारण्याचा. स्ट्राइकिंग एंडला कॅप्टन स्वतः महेंद्र. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू.
गतीमध्ये परिवर्तन केलं, कारण फिरकी गोलंदाज आहेत खास करून आपण विक्रांतला आपण पाहतो, खास करून आपण आपल्या ग्रामीण विभागामध्ये खेळत असताना. पण आता मात्र चेंडूची गती थोडीशी वाढवत आहेत, मध्येच कमी सुद्धा करतायत आणि गुड लेंथवरना चकवत आहेत फलंदाजांना. 53 धावा धाव फलकावर, निर्णायक षटक मार्गस्थ असताना आर्णी विक्ट्री स्पोर्ट या संघाकडून. कोलोटापायचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, अक्षय निश्चितच पॉम्बेगिरीच्या बाहेर आले होते, धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिलाय तो संघनायकाने. अँड लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस इनिंग. चला कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे लवकरात लवकर, YSCC आणि निलेश 11. खोदून काढलं हेलिकॉप्टर अँड गुड फिल्डिंग फ्रॉम अमोल, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आणि फक्त एकच धाव. स्कोर मूव्ह ऑन 54 and 55 टू विन टार्गेट असेल ते आर्णी विक्ट्री स्पोर्ट या संघासमोर. आणि मी विनंती करतो ग्लोबल टेनिस क्रिकेटचे CEO फाउंडर ऑफ द GTC जल्पेशवर आपण यायचं आणि आपल्या शुभस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकेचा कौल करायचा आहे. कॅप्टन या YSCC कॅप्टन येत आहेत, अशोक सुद्धा उपस्थित आहेत. या आपण विनंती करतो अशोक यांना की आपण व्यासपीठावर या. अशोक सिंग, सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. YSCC आणि निलेश 11 कॅप्टन रिपोर्ट करायचंय. आय थिंक YSCC चे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि प्रथमेश पाटील या. अशोक सिंग येतात YSCC चे संघनायक आणि एका बाजूने करण घळसोळकर आहेत जे संघनायक आहेत ते निलेश 11 या संघाचे. तर प्रथमेश पाटील येतात कॅप्टन, GTC चे CEO फाउंडर ऑफ द GTC जल्पेश भोईर यांच्या शुभस्ते नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकले ती YSCC या संघाने. अशोक सिंग, प्रथमेश पाटील आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आणि मी विनंती करेन संदीप खाडे यांना, संदीप खाडे आपण पुढे यायचंय आणि आपल्या शुभस्ते आपण प्रथमेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. कारण क्रिकेटची सेवा आणि खास करून कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटर्सना घेऊन चांगला संघ बांधणं, कल्याण डोंबिवलीचं नाव टेनिस क्रिकेट विश्वावर किंवा रबर बॉल क्रिकेट विश्वावर कोरणं यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे ती प्रथमेशच्या खांद्यावर. यासाठीच मी पाहतात व्यासपीठावर आम्ही प्रथमेशचा सन्मान करत आहोत. थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. तर 55 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी, 55 रन्स टू विन. सेकंड राऊंडमध्ये तुम्ही पाहतात भरपूर पारितोषिकं सुद्धा आहेत. नितीन आपल्याला पुन्हा एकदा भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पारितोषिक पाहायला मिळते. सेकंड राऊंडपासून मॅन ऑफ द मॅचसाठी भवानी स्पोर्ट्सचा आकर्षक टी शर्ट आहे आणि बघायचं या सामन्यात जो सामनावीर असेल त्या मात्र खेळाडूला मात्र हे टी शर्ट दिलं जाईल. ट्रॉफीज तुम्ही पाहतात ब्युटिफुल ट्रॉफीज, खास करून यश ट्रेडिंग कंपनी यश विजय पोपट यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज त्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. अँड ब्युटिफुल ट्रॉफीज, खास करून मी बॅट्समन बॉलर अँड फिल्डरच्या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहतात त्या खास करून मातीच्या आहेत पण रेखीव ट्रॉफीज आहेत, अट्रॅक्ट ट्रॉफीज आहेत. 55 धावांचं लक्ष आहे मगाशीच या संघाने, मात्र तब्बल 78 धावा
पहिल्या सत्रामध्ये कुठल्या होत्या जेव्हा धावसंख्या त्यांना सेट करायची होती आणि त्या संघासमोर आता 55 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. अक्षय गोलंदाजी मार्गवर सज्ज होते पहिले षटक घेऊन. तर आकाश जांगीड आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आले आहेत तो धावांचं वादळ, धावांचा पाऊस, धावांचं रन मशीन म्हणजेच येतो तो मैदानाच्या आतमध्ये थॉमस डायस. या पण वळूया आमच्या समालोचन कक्षामध्ये ऐकूया पुन्हा एकदा या सत्रामध्ये नितीन काळेने. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय सुयोग स्मृती चषक 2019. किरण शिंदेसाठी आपण बघतोय सुलतान खान यांच्या 200 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. मिडन शेडेसाठी अजय पाटील यांचे आगमन होतोय आयरे गावचे. तर पहिले षटक होते गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एक धाव मात्र इथे मिळते टीम हरणी विक्ट्री स्पोर्ट या संघाला बाईच्या स्वरूपात. टार्गेट आपण पाहिलं तर 55.00 सरासरीने धावा बनवायच्या. अक्षय जो उल्हास गोवंडे चषक जी स्पर्धा आली त्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज होता. रियांश 11 डोंबिवली या संघामध्ये तो खेळत होता. सेकंडला फलंदाज थॉमस डायस. व्हाईट चेंडू थॉमस स्ट्राईक एंडला आहेत. व्हाईटचा इशारा आला आहे अवंतच्या स्वरूपात. एक धाव मिळते हरणी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली संघात. धावसंख्या पुढे सरकते. 2 धावा धावपळ करते लागल्यात पहिल्या सामन्यात. 78 धावा कुठल्या होत्या त्याच संघासमोर. 55 टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठला करत असताना YCC वर्सेस निलेश 11 पुढचा सामना असेल. एक धाव मात्र इथे मिळते. संधी होती थॉमसला धावचित करण्याची मात्र पंचांचा इशारा येते. उमेश केने यांचा लेग बाईस. अयोध्या यादव कलुबाई व्यासपीठावर यायचे. रवी गायकर आजदेगाव आपण यायचे व्यासपीठावर. इथे मात्र चिडोक्यो करतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक खूप वेगाने येत आहेत. 2 धाव मिळतील. आकाश स्ट्राईक एंडला आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागल्यात त्या 5. टार्गेट 55 आहे. 5 धावा धापल कधी लागल्यात. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून पुढच्या फेरीत दाखल झाले. इथून जो संघ मॅच जिंकेल तो संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. अक्षय कॉमेंट्री बॉक्स सेंड करणार राईट राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय. क्षेत्ररक्षक शेखर झेल खाली येतात आणि सुरेख झेल तिथे टिपलाय फलंदाज. आकाशची खेळी समाप्त. केलंय शेखर दळवीचा असंच झेल पांडुरंग दिनाना संतीत चषक मध्ये सोमनाथ राणे बाल संघाचा ज्याने असाच झेल एका हातामध्ये पकडला होता आणि तसाच झेल इथे मात्र शेखरने पकडलाय आणि आकाशला मात्र मागे पडत लागला. तिसऱ्या क्रमांकावरती विक्रांत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र स्ट्राईकेंडला फलंदाज थॉमस 20 पेक्षा जास्त अर्धशतक मागच्या सीझन मध्ये टेनिस बॉलला ठोकले होते. ते मात्र सुरेख चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत. फलंदाज थॉमसची खेळी समाप्त. लागणार बॅक टू बॅक दुसरा धक्का हरणी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली संघाला. वन टू गो. 5 चेंडू आलेत. 5 धावा झाल्यात. थॉमसला मात्र मागे परतावं लागेल. नवीन फलंदाज अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बऱ्याच वेळा आपण विकेट प्रतिष्ठान डोंबिवली या टीममध्ये सुद्धा अमितला पाहिला. आज अर्नी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघामध्ये पाहतोय.
सलामीची जोडी मात्र तंबूच्या आशार्यापर्यंत. शेखरने जिथून झेल टिपला आकाशचा तिथून मात्र मॅचला कलाटणी मिळेल का. स्वरूप इलेव्हन दानेश इलेव्हन भिवंडी या संघाला. विकी गंधारीचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अक्षय रॅटम राऊंड द विकेट हॅट्रिकच्या उंबरावर होता. अमित पाटीलला मात्र इथे बीट केलं जाते. डॉट चेंडूची समाप्ती षटक समाप्त होते. पाच धावा फक्त अक्षयने खर्च केल्या त्याचमुळे अक्षयची निवड झाली होती. उल्हास गोवंडे चषकमध्ये सात गडी त्याने बाद केली होती आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. अजूनही 50 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 24. हर्नी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली संघाला कमबॅक तर खूप चांगलं केलं. हर्नी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली संघाने 3 षटकात 50 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर किरण शिंदेने फेकलेलं मेडन षटक. अमित पाटील आणि विक्रांत पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. सुरेख कामगिरी केली होती विक्रांत पाटीलने. उल्हास गोवंडे चषक मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज विवेक शेलार. मागच्या मॅचचा हिरो. 5 गडी त्याने बाद केले होते आणि विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली होती. तोच विवेक शेलार गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुभाष पाडवी आणि उमेश केने सरांना. इथे पंचांचे डोक घेऊन करतोय खराब क्षेत्ररक्षण आपल्या बघा. मी इथे पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. पट्टीवर आणणं खूप गरजेचं आहे. हर्नी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघासाठी मॅच भरपूर महत्वाची. इथून थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते ती मॅच जिंकल्यानंतर. डॉट बॉल डॉट चेडूची इथे समाप्ती होते. बॅक टू बॅक 2 चेडू डॉट आलेत. 1 बाउन्सचा इशाराही सुद्धा दिलाय विवेक या गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी. सलग 3 चेंडू बघा. डॉट एक चौकार आला होता त्यानंतर 3 चेंडू डॉट गेलेत. विक्रांत चौकार आल्यानंतर मात्र अमित पाटील काहीतरी सूचना करत आहेत. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सुयोग स्मृती चषक 2019 अक्षय तायडे अजित सिंग यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा व त्यांचे सर्व सहकारी डीप पॉईंटमध्ये चेंडू खेळून करत आहेत. एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावपळ कधी लागल्यात 55 धावांचा पाठलाग करत असताना. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 11 धावापर्यंत धावपळ कधी लागल्यात 55 टार्गेट आहे. 11.00 सरासरी राखायची होती मात्र अक्षयने फक्त 5 धावा देत असताना 2 मोठे धक्के दिले. त्यामुळे संघ थोडासा अडचणीत आला आहे. हर्नी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली नो बॉल. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावपळका धावा लागल्यात 12. प्रत्येक 9 चेंडू फ्री हिट असेल.
येणारा चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाज विवेक बघा फ्री हिट चेंडू होता, त्यामुळे फलंदाज फ्री हिटवर फलंदाज फक्त धावचे धावू शकतो. दोन धाव मिळतील, एकच धाव, दोन षटकांचा खेळ संपलाय. फक्त 13 धावा धावपळ कधी लागल्या आहेत, 42 धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडू मध्ये. थोडं फास्ट खेळा, जास्त वेळ नका घेऊ भिवंडी संघ. सूचना करायचे सूरज केने आपल्या खेळाडूंना जरा, कारण की आपल्या 5 षटकांचे सामने खेळवायचे, तर आपल्या सर्व खेळाडूंचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा अक्षय येत आहेत वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन. विवेक शेलारने सुद्धा सुरेख गोलंदाजी केली. अठरा चेंडू 42 धावांची अजूनही गरज आहे. मॅच थोडीशी लांब आहे, मध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा बऱ्याचशा मॅच आम्ही टर्न होताना पाहिल्यात. अठरा चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव इथे मिळते, शेषकडे फेकी केली होती. अमित पाटील स्ट्राईक एंडला येतात, एकने धावसंख्या पुढे सरकते. अनिव्हिक्टरी स्पोर्ट डोंबिवली संघाची 14 धावा 2 गडी बाद. मात्र या स्पर्धेचा नियम आहे, धावा कंपल्सरी तुम्हाला चेस करायचे आहेत, त्यामुळे 55 धावा बनवाव्याच लागतील. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी केली अक्षयने, हॅट्रिकची संधी आली होती अक्षयला. थॉमस आणि आशिषला त्याने बाद केले. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं स्ट्राईक एंडला फलंदाज अमित पाटील. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, चेंडू बराच वेळ हवे ते थर्ड मॅन वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आहेत. चेंडू उचलतील फेकीवरती, तोपर्यंत 2 धाव मिळत आहेत. फुलफॉर्म आमच्या सोबत आहेत गुलेगाच्या भूमिकेत. धावसंख्या 2 ने पुढे सरते, 16 धावा धावपळ कधी लागले आहेत. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. GTCचे फाउंडर सुद्धा आमच्या सोबत आहेत, जल्पेश भोईर मोठागाव, सूरज म्हात्रे असतील, आशिष असतील, त्यांचे सर्व टीम, तेजस भोईर सुद्धा सातत्याने आमच्या सोबत असतात. अक्षय गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. ते मध्ये चेंडूची गतिक थोडीशी कमी केली, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. एक धाव वेगाने पूर्ण केली, ते अमित पाटीलने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळ का धावा लागल्या त्या 18. अठरा धावा झाल्या, 37 धावा अजूनही करायचे आहेत. विजयाचा पाठलाग करत असताना अमित पाटील सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. मात्र चांगला खेळ अमित पाटीलला करावा लागेल, ज्या खेळासाठी अमित पाटील जाणले जातात. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 9 सेकंडला विक्रांत पाटील, टार्गेट 55 धावांचे. आणि इथून मात्र अक्षयचे 2 षटक समाप्त होतील, त्यामुळे ऑप्शन भिवंडी या संघाकडे राहील. स्वरूप 11 भिवंडी या संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये खूप वेगाने आलेत, चेंडू उचलतील फेकी करतील. मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केले जातात, एकेरी दुहेरी धावा मात्र आपण बघतोय. बाबूशा केंद्रित केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल, धापल का धावा लागलेत 20. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत अक्षयने 5 धावा खर्च केल्यात, 35 अजूनही बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15. चार चेंडू आलेत, 2 गो, 14 चेंडू बाकी आहेत आणि धावा झालेत 20. धावा बनवायचे आहेत 35. अक्षयचे 4 चेंडू आलेले आहेत, 14 चेंडू 35 धावांची अजूनही गरज आहे.
सुरेख गोलंदाजी के लिए अक्षयचं कौतुक करावं लागेल. नांदगाव भिवंडीचा खेळाडू मात्र स्वरूप इलेवन दानेश लिहून भिवंडी संघ मात्र स्वरूप इलेवन या नावाने आज संघ खेळतोय. गंधारीचे विकी यांनी पुरस्कृत केलेले संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला डॅनी पॅरेद्रा यांचा संघ अन्य विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 35. गोलंदाजी मुख्य अस्त्र आहे भिवंडी या संघाचं. मात्र अमित पाटीलच मोठा खेळ करावा लागेल आणि अमित पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा उत्तुंग फटका षटकार. आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोर पाहतोय आपण. विक्रांत केने आपल्यामध्ये जे नाही आहेत, बाळू केने याचाही कटआउट पाहतोय. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साई शेलार यांचाही कटआउट आपण पाहतोय, ज्याच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. सुयोग त्याचाही कटआउट पाहतोय, त्यांनाही श्रद्धांजली दिली जाते खऱ्या अर्थाने. त्यांचं सावन जे आपल्यामध्ये नाही आहेत त्यांचाही कटआउट पाहतोय. कालच्या दिवसात मात्र पांडुरंग दिनान असं ते स्पर्धेत आपण पाहिलं. विश्वजीत डाकूरच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला असता मेगा फायनलमध्ये 5,000 रुपये कॅश प्राईज विशाल म्हात्रेंनी ठेवलं होतं. इथे मात्र चेंडू खेळून करतोय डीप थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्रक्षक चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक डीपमध्ये एकच धाव मिळेल. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. अमित पाटीलच्या बॅट मधनं एक षटकार तर आलाय. मात्र अमितला चांगला खेळ करावा लागेल ज्या खेळासाठी आम्ही जाणला जातो. बऱ्याच वेळा अमितला आम्ही पाहिलंय विके प्रतिष्ठान डोंबिवली या संघामध्ये, पंतनगर घाटकोपर या संघामध्ये सुद्धा पाहिलंय. इथे मात्र आज अरे विकटी स्पोर्ट डोंबिवली या संघामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज किरण शिंदे यांनी या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक फेकले. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे, मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. ते मात्र कटकारण्याचा प्रयत्न होता सुरेख गोलंदाजी आपल्या बघा. मी ते किरणच्या माध्यमातून डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. चेंडू शिल्लक आहेत 10, 28 धावा अजूनही बनवायचे आहेत. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो, इंटरनॅशनल असो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कोणत्याही टीमच्या बाजूला झुकू शकते. किरण गोलंदाजी मार्कवर, सुरेख सुरेख अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल किरणचं. डावखुऱ्याचा जो गोलंदाज ज्याने निम्मेच इम्प्रेस केलं कालच्या दिवसात आम्ही पाहिलं मानेरे संघाचं तेजस भोईर, त्यानंतर विकीला आम्ही पाहिलं डोरी डावखुऱ्याचा गोलंदाज. मॅच टाय झाली ज्या प्रकारे विश्वचषक 2019 आपण पाहिलं तर दोन्ही वेळा मॅच टाय झाली. मात्र मानेरे आणि गोरपेमध्ये सुद्धा मॅच टाय झाली, विकेट समान होते. मात्र टॉसच्या आधारावरती गोरपे संघाने मॅच जिंकली. इथे मला फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. तिसरी धाव इथे पूर्ण होईल का, मात्र नकार दिला जातोय. 2 धावा, 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे आहेत 26. 29 धावा धावपळ कधी लागल्या, 26 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लॉन्ग ऑन रिझर्व मध्ये अक्षयला आपण पाहतोय. सुरेख 2 षटक अक्षयने फेकले, थॉमस आणि आकाशला त्याने बाद केलं. किरण गोलंदाजी मार्कवर, सुरेख सुरेख गोलंदाजी. अमित पाटीलला पूर्णपणे शांत ठेवले बघा. ज्या खेळासाठी अमित जाणले जातात एक षटकारी अमितच्या बॅट मधून आला होता. मात्र 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. समीकरण थोडस माग होत चाललं. इथून अमित पाटीलच्या बॅट मधनं षटकार आला तर 7 चेंडू 20 समीकरण राहू शकतो. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, अमितला त्यासाठी खेळ करावा लागेल, मोठा फटका अमितला मारावा लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज किरण. एक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतात उमेश केने सर. 7 चेंडू 25 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुढची मॅच वाय एस सी सी
मंगेश सूर्यवंशी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला निलेश मात्रे यांचा संघ निलेश 11 या दोन संघांमध्ये पहिले फेरीतील तिसरी मॅच आणि त्यानंतर शेवटची मॅच असेल ऋषी 11 काटेई बसेस जागृती 11 ब्राह्मण करवले इथे मात्र ऑनसाईडला खेळ देऊन काढताय चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत खूप वेगाने येत आहेत एक धाव उत्तर वेगाने पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते दोन धावा बाबूशाह इथे पूर्ण केल्या जात आहेत चार षटकांचा खेळ संपलाय धापलकर धावा आपण बघितल्या तर 32 धावा झाल्यात म्हणजे 6 चेंडू मध्ये आता 23 धावा अजूनही करायच्या आहेत मी मगाशी उल्लेख केला गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे स्वरूप अर्थात दानेश 11 भिवंडी सूरज किनी येतात मॅन फ्रॉम घोरसई 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे या धावा पुरेशा असतील का गोलंदाज सूरज किनीसाठी इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल एका बाजूला आपण बघतो चोळेगाव ग्रामीणचा खेळाडू दुसऱ्या बाजूला भिवंडी घोरसईचा खेळाडू सूरज केनी मध्ये फाईट असेल आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे सूरज केनी भरपूर चांगलं खेळ त्यांनी दाखवले मात्र दुसऱ्या बाजूला विक्रांनी एक चांगला फलंदाज आहे पहिला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत दोन धावा इथे मिळत आहेत स्ट्राईक स्वतःकडे ठेवली 5 चेंडू 21 धावांची गरज आहे 7-24 समीकरण आजही आम्हाला आठवते जुने डोंबिवलीच्या मैदानामध्ये चोळेगाव संघाला 6 चेंडू 24 धावांची गरज होती आणि प्रतीक म्हात्रेने पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले तशीच काहीतरी फलंदाजी आता विक्रांतला करावी लागेल सूरज केनी इथे मात्र चेंडू खेळ करतोय लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली येतात विवेक शेलार चूक होणार नाहीये फलंदाज बात शेखर दळवी भरपूर मोठं नाव आहे भिवंडी मधलं जयेश पांडील असतील भावेश पवार असतील शेखर दळवी असतील गोलंदाजी मध्ये तुम्ही अक्षयला पाहताय गोलंदाज सूरज सुरेख चांगली गोलंदाजी आपल्या बघा मी ते पहिल्याच मॅच मध्ये हा संघ अडचणीत होता ज्यावेळी सुलतान खान गोलंदाजी करत होते मात्र सूरज केनीने खूप चांगला खेळ केला धावा 59 धावांवरती पोहोचला आणि त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये तिथून मात्र दुसऱ्या फेरीत दाखल झाला 3 षटकात 50 धावा तर होत्या मात्र चौथं षटक किरण शिंदेने मेडन षटक फेकलं मात्र त्यानंतरही सुद्धा गोलंदाजी पुन्हा चांगली केली 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धावा करायचे आहेत इथे मात्र अमोलच्या बॅटमधला फटका तर चांगला आलाय चेंडू बराच वेळ हवेत आहे अक्षय झेल खाली येत आहेत चूक होणार नाहीये फलंदाज अमोलची खेळी समाप्त दोन चेंडूंनी आता मात्र 20 धावांची गरज आहे स्वरूप 11 दानेश भिवंडी हा संघ आपण पाहतोय सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना
किरण शिंदेने मिडल षटक फेकून कमबॅक केलं होतं. आता गोलंदाज अक्षयचं कौतुक करावं लागेल. नांदगाव भिवंडीचा खेळाडू, त्याने सुरेख गोलंदाजी केली. वेग शेलार इथं, मात्र चेंडू हवेत आहे, सूरज जेलखाली येत आहे, चूक होणार नाहीये. अजून एक यश संपादन करतोय. ओव्हर हॅट्रिक मात्र इथे पूर्ण केली आहे सूरज केनीने. घोरसे जा खेळाडू फलंदाज बाद.